आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून महायुतीत स्पर्धा सुरू झाली. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं गणपती बाप्पाला घातलंय. तर दुसरीकडे पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असावेत अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावरून महायुती सरकारमध्ये सुप्त स्पर्धा सुरू झाली. शिवसेना नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी मव्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अप्रत्यक्षपणे पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असावेत अशी मागणी शिवसेना नेत्यांनी पुढे रेटली होती. आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुती सरकारमध्ये राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी आशीर्वाद गणरायाने आम्हाला द्यावा. शिवसेनेने एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आपल्या नेत्यांचं नाव पुढे करण्यास सुरुवात केली. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं गणपती बाप्पाला घातलं. सरकार दीड दोन महिन्यांवरती असेंब्लीचं इलेक्शन आहे आणि त्याही वेळेला महायुतीचं सरकार होईल हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगते. आणि नेता म्हणून, माझ्या पक्षाचा नेता म्हणून, माझा नेता म्हणून मला नक्कीच आवडेल की आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होतील हे आम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतं आणि बाप्पा चरणीसुद्धा आम्ही तीच प्रार्थना करतोय. स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीत कोणतंही कन्फ्युजन नसल्याचं सांगून महायुतीत सगळं काही फिक्स असल्याचं सांगितलंय. मी सगळं नीट बोललेलो आहे, विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही. अजित पवार भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर काही दिवसांपूर्वीच झळकले होते, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत महायुतीतले तीनही पक्ष असल्याचं अधोरेखित झालंय. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.